शरद पवार इंटरनॅशनल स्कूलचे जे प्रिन्सिपल सर आपल्या सोबत आहे त्यांच्याशी जरा आपण गप्पा मारूया. सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. नमस्कार नमस्कार नमस्कार, वेलकम. सर जरा स्कूलबद्दल आम्हाला माहिती द्या ना. गुरुदत्त शिक्षण संस्था संचलित शरद पवार इंटरनॅशनल स्कूल ही CBSE बोर्ड न्यू दिल्ली शी संलग्न आहे. ह्या स्कूलची स्थापना 1999 साली कळवण शहरामध्ये झाली आणि ह्या कॅम्पसमध्ये जर तुम्ही म्हटलं तर 2000-2001 या साली ह्या कॅम्पसवरती ही स्कूल स्थलांतरित झाली आणि आज मितीस शाळेमध्ये 1500 विद्यार्थी हे शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 800 अधिक विद्यार्थी हे बोर्डिंगला हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेत आहेत. आमच्या ह्या संपूर्ण हॉस्टेलच्या विद्यार्थ्यांना आमच्याच डेअरी फार्ममध्ये ज्या संकरित गाई आहे त्या गाईंचं जे दूध आहे प्युअर मिल्क, म्हणजे आजकाल जे भेसळ आपण बघतो ती भेसळ अवॉइड करण्यासाठी आमच्याच डेअरी फार्ममधून ज्या जवळजवळ 50 गाई आहेत आपण बघितलेल्या आहेत त्या गाईंचं प्युअर मिल्क आमच्या विद्यार्थ्यांना पुरवलं जातं. शाळेचा स्वतःचा घाणा, दगडी घाणा आहे, तिथून शेंगदाणा दे तेल म्हणा किंवा करडीचं तेल असेल, सोयाबीन तेल असेल किंवा सूर्यफूल तेल, हे अतिशय शुद्ध तेल आमच्या मेसमध्ये पुरवलं जातं आणि त्या तेलापासून जेवण बनवलं जातं. मित्रांनो, तर या शाळेबद्दल आपण बरीच माहिती आता पाहणार आहोत आणि इथलं फूड जे आहे मेसचं त्याच्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे की मेकिंग कशी आहे, स्पेशली दूध पूर्ण कसं होतं ते आणि त्याचबरोबर लाकडी घाण्यावरचं तेलसुद्धा. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया आणि पुढचा पार्ट आता मी तुम्हाला दाखवतो. अत्यंत उच्च प्रतीचं शिक्षण मिळण्यासाठी गरजेची बाब म्हणजे त्यांच्या आरोग्याचं काळजी चांगली घ्यावी ह्या उद्देशानं आपल्या स्कूलमधल्या सर्व मुलांना जेवणासाठी आपण साधं मीठ वापरत नाही तर सेंद्रिय लोण म्हणून नवीन प्रकारचं मीठ, ज्या त्यामध्ये सोडियमचं प्रमाण कमी असतं आणि ते घातक नसतं हे मीठ वापरलं जातं सेंद्रिय लोण. दुसरं, आम्ही साखरेचा वापर करत नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये, एक दाणासुद्धा साखर वापरत नाही, गूळ त्याच्याऐवजी गूळ वापरतो. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जे शरीराला घातक असतं ऑइल, तेल म्हणतो आपण, कोलेस्ट्रॉल अँड ट्रायग्लिसराइड फ्री असल्यामुळे याच्यापासून हार्ट अटॅक येत नाही. आणि म्हणून शाळेसाठी अत्यंत महत्त्वाची ह्या तिन्ही गोष्टीची आम्ही कटाक्षाने व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो, हा समोर जो तुम्हाला दिसतोय हा लाकडी घाणा आहे. इथे वरची बॉडी मेटलची आहे पण खालचा जो मेन बेस आहे तो पूर्ण लाकडाचा आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आणि या लाकडी घाण्यामध्ये शेंगदाण्याचं तेल निघताना आपण इथे पाहतोय. मित्रांनो, अजून याला प्रॉपर रेडी व्हायला साधारणतः अर्धा तास तरी लागेल, कारण की कंटिन्युअस ही प्रोसेस करावी लागेल त्यांना आणि मग प्रॉपर तेल इथे तयार होणार आहे. सो भेटूया आपण थोड्या वेळात, म्हणजे साधारणतः 15-20 मिनिटानंतर तरी. दादा, आता आपण जे तेल काढतोय हे तेल प्युअर असतं की याला थोडंसं गाळ वगैरे लागतं? त्याला म्हणजे काढून डब्यांमध्ये आम्ही 4-5 दिवस डब्यांमध्ये ठेवतो, त्याचे पूर्णपणे गाळ खाली बसला का आम्ही टीपमध्ये टाकतो नंतर. अच्छा, म्हणजे गाळ खाली बसला की एकदा चाळणीतून काढून? हो, आणि मग टीपमध्ये टाकतो. हो, ओके. आणि मग ते पूर्ण यूज करण्यासारखं तेल तयार होऊन जातं, बरोबर? हो. रेसिडेन्शियल मुलांना दूध चांगल्या प्रतीचं मिळालं पाहिजे, ऑर्गॅनिक दूध मिळालं पाहिजे. भेसळ दुधाची फार मोठ्या प्रमाणात आपल्या देशात ग्रामीण भागातसुद्धा भरपूर दूध उत्पादक करणारे लोक भेसळ करतात, बरीचशी पदार्थ टाकतात दूध तयार करताना. आणि मग आपल्या मुलांना एक प्युअर दूध मिळालं पाहिजे म्हणून आपण गाईचा गोठा सुरू केला. आज या गोठ्यातून जवळजवळ सकाळी 200 लिटर आणि सायंकाळी 150 लिटर दूध
शाळेला दिले जातात. सो मित्रांनो, आता आम्ही जस्ट मेसच्या बाहेर उभे आहोत शरद पवार इंटरनॅशनल स्कूलच्या. तर नमस्कार सर. नमस्कार सर, इथे कोणत्या इयत्तेच्या सगळ्या मुलांना काय काय इथे दिलं जातं? आपण नर्सरी पासून 12वी पर्यंतच्या मुलांना आणि आपल्याकडे प्रेरणा फाउंडेशनची मुलं आहेत आणि बी फार्मसी कॉलेजचे पण मुलं आहेत, तर त्या सर्वांना इथे फूड प्रोव्हाइड केलं जातं. सकाळच्या ब्रेकफास्ट पासून दुपारचं जेवण, संध्याकाळचा स्नॅक्स आणि रात्रीचं डिनर पण इथे प्रोव्हाइड केलं जातं. चला तर इथून करूया पुढे व्हिडिओची लगेच सुरुवात. एंड पर्यंत व्हिडिओ पहा, फार मजा येणार, कारण की फार क्यूट क्यूट मुलं आहेत याच्यात. दुधाची डिग्री चेक केली जातं, म्हणजे दूध कोणत्या दर्जाचे याच्यावरून सिद्ध की हे दूध सकाळी साधारण 8 वाजेपर्यंत येतं आणि हे दूध जवळपास 2 वेळेस गरम केलं जातं, सकाळचं वेगळं आणि संध्याकाळचं वेगळं. साधारण 250 ते 300 लिटर दूध या ठिकाणी आम्ही मुलांना देतो. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पूर्ण दूध टाकलं जात आहे, पूर्ण कॅन खाली होतं आहे. त्या मोठ्या कंटेनरमध्ये त्या ठिकाणी स्टीमने ते गरम करणार आहेत पूर्ण दूध. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सगळे लहान मुलं चिमुरडे येत आहेत आणि त्यांना इथे गरमागरम दूध दिलं जात आहे. हे सकाळ आणि दुपार हे दोघं वेळेस ते त्यांना सर्व करत असतात, मॉर्निंगला आणि इथे स्नॅक्स टाईमला. सो मित्रांनो, या ठिकाणी नाश्त्यामध्ये यांना स्नॅक्समध्ये ॲक्च्युली दूध आणि हे कुकीज दिले जातात. हे बिस्किट्स वगैरे ते त्यांच्या स्वतःच्या बेकरीमध्ये बनवतात आणि या सगळ्या गोष्टी इथेच या स्कूलमध्ये होतात. सो तुम्ही पाहू शकता एकदम मस्त क्यूट क्यूट मुलं मस्त की त्यांचा स्नॅक्स एन्जॉय करत आहेत. मुलं मुली सगळे बसलेले आहेत या ठिकाणी आणि ही इज ॲक्च्युली हॅविंग फन. सी कसे आवडलं का? क्या बात आहे. सो एकंदरीत मित्रांनो, हा पूर्ण आपण व्हिडिओ पाहिला. या ठिकाणी बऱ्याच मुलांना या सगळ्या गोष्टी दिल्या जात आहेत खायला आणि बोर्डिंग स्कूलमध्ये मेसमध्ये चांगलं जेवण आहे या शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये आणि डिसिप्लिनसुद्धा आहे. इथे पाहू शकता 2 टाईपचे डायनिंग सिटिंग आहे त्यांच्याकडे जेवायचे. इथे एक रूम आहे आणि आतमध्ये दुसरा रूम आहे. इथे मुलं बसतात, इथे मुली बसतात जेवायला आणि एकंदरीत या ठिकाणी त्यांना डेली जेवण दिलं जातं. ब्रेकफास्ट असतो, त्याचबरोबर लंच, डिनर आणि परत दुपारी पण एक ब्रेकफास्ट असतो. असं टाईप ऑफ 2 वेळेस त्यांना ब्रेकफास्ट आणि 2 वेळेस मील त्यांचं असतं. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पूर्ण लहान चिल्ले पाल्ले इथे जेवत आहेत. इकडे यांचं किचन आहे. आपण आज इथे सगळी मेकिंग पाहिली बरीच. इथे मेन्यू काय असतो तो इथे दिलेला आहे त्यांनी. बाय द वे, इथे एक रूल आहे, आय हॅव टू स्पीक इन इंग्लिश, पण आपले ब्लॉग्स मराठीत असतात. सो सॉरी जे पण ब्लॉग्स पाहत आहे. सो या इथे या तुम्हाला दाखवतो मी सगळी. सो दिस इज द टीम जे इथे सगळे जेवण करतात. इथे काही मुलं बोर्डिंगला आहेत आणि आय गेस 8 पासून 10 पर्यंत सगळे तुम्ही बोर्डिंगला आहेत ना? आणि 8वीच्या अगोदर म्हणजे 7वीपर्यंत असाल तर इथे म्हणजे लाईक 2 टाईपचं आहे, बोर्डिंग प्लस डे बोर्डिंग अशी कॉन्सेप्ट आहे. आपण आज इथे पूर्ण दूध पाहिलं की त्यांना दूध कसं दिलं जातं वगैरे, पूर्ण मेकिंग पाहिली त्याची आणि त्याचबरोबर तेलाची सुद्धा मेकिंग पाहिली. शेंगदाणं तेल आहे, सोयाबीन तेल आहे, बरेच तेल इथे देतात ते. लाकडी घाण्यावर तेल दिलं जातं. सो त्या गोष्टी आज आपण इथे पाहणार पाहिल्यात सगळ्या. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आय होप यू गाईज एन्जॉय दिस ब्लॉग. आणि यस, बोर्डिंग तितकं पण हॉरिफाईंग नाही आहे जेवढं केलेलं होतं लहानपणी. सो या यू कॅन सी द स्माइलिंग हॅपी फेसेस हियर.